कोरेगाव भीमा इथे जी काल घटना झाली, त्या घटनेची गंभीर दखल ही राज्य सरकारने घेतलेली आहे. मुळातच 200 वर्ष त्या लढाईला झाल्यामुळे काल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक आले होते. साधारणपणे 15-20 हजार लोक येतात. यावर्षी 3-3.5 लाख लोक आले होते आणि त्याकरता संपूर्ण पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. काही डाव्या कडव्या विचारसरणीच्या संघटना, काही सामाजिक संघटना यांनी वेगवेगळे इशारे दिले असल्यामुळे जवळजवळ 6 पोलिसांच्या कंपन्या या त्या ठिकाणी डिप्यूट केल्या होत्या. 4 कंपन्या त्यातल्या या स्ट्रॅटेजिकली ठेवण्यात आलेल्या होत्या आणि संपूर्ण तयारी त्या ठिकाणी करण्यात आली होती. खरं म्हणजे असं लक्षात येत आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगल घडावी अशा प्रकारचाच प्रयत्न हा करण्यात येत होता, परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे त्या ठिकाणी दंगल झाली नाही आणि जवळजवळ रात्रीपर्यंत सर्व लोकांना सुखरूप बसेस वगैरे लावून पोलिसांनी त्या ठिकाणून बाहेर काढून आपापल्या ठिकाणी योग्य प्रकारे पोहोचवलं. त्या दरम्यान काही गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत, काही दगडफेक झालेली आहे. त्याही संदर्भात संपूर्ण पोलीस यंत्रणेनी ते लगेच कंट्रोलमध्ये आणलं. ॲडिशनल पोलिसांची यंत्रणा देखील त्या ठिकाणी पोहोचली होती आणि जवळजवळ सगळ्या रस्त्यांवर वेगवेगळ्या जिल्ह्यातनं कंपनी या आधीच आणून ठेवलेल्या असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी इन्सिडन्सेस होत होते तिथे तात्काळ पोलीस पोहोचून आणि त्या इन्सिडन्सेसवर मोठ्या प्रमाणात कंट्रोल करत होते. आणि म्हणूनच अत्यंत बिकट अशी घटना घटू शकली असती, पण ती पोलिसांच्या सावधतेनं ती घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. यासोबत या संपूर्ण घटनाक्रमानंतर त्या ठिकाणी एका युवकाची डेड बॉडी देखील सापडलेली आहे आणि ती देखील अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात असा निर्णय घेतलेला आहे की जी ही संपूर्ण घटना या ठिकाणी झाली याच्या पाठीमागे कोण आहे किंवा कोण याला जाणीवपूर्वक अशी घटना करण्याचा प्रयत्न करताय याचा छडा लावण्याकरता माननीय उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याला हत्या समजून ते जे काही ती हत्या करण्यात आली आहे त्याची सीआयडी इन्क्वायरी करण्यात येणार आहे. या ठिकाणी जी वाहनांची जाळपोळ झालेली आहे त्यांना राज्य सरकारच्या वतीनं मदत केली जाईल. त्याचप्रमाणे हा जो काही त्या ठिकाणी जी हत्या झालेली आहे त्या परिवाराला देखील राज्य सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये हे त्या ठिकाणी देण्यात येतील. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे राज्यामध्ये कुठलाही जातीय तणाव तयार होऊ नये अशा प्रकारची विनंती मी राज्यातल्या सर्व नागरिकांना करतोय. मी विशेषतः माध्यमांचं मनपूर्वक आभार मानेन की काल माध्यमांनी मोठ्या प्रमाणात संयम दाखवल्यामुळे ज्या अफवा पसरत होत्या त्या अफवा पसरल्या नाहीत आणि त्यातनं हा सगळा जो काही त्या ठिकाणची परिस्थिती होती ती तात्काळ कंट्रोलमध्ये आणता आली. आज देखील मोठ्या प्रमाणात अफवांचं पेव हे पसरत आहे. सोशल मीडियावरनं अनेक खोट्या गोष्टी या देखील सांगितल्या जात आहेत आणि त्यातनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न हे काही लोक करतायत. माझी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना विनंती आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या नेत्यांनी कधीही जातीयतेला खतपाणी घातलं नाही. त्यामुळे जे जे लोक या नेत्यांना मानतात या सगळ्या लोकांनी या ठिकाणी अशा प्रकारची कुठली घटना होणार नाही, कुठलाही जातीवादाचा प्रकार याच्यात होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेतली पाहिजे. पोलीस कुठल्याही अशा प्रकारे जो कारवाई करेल तो कुठल्या विचाराचा आहे, कुठल्या मताचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करतील. आणि विशेषतः सोशल मीडियातनं जर कोणी अफवा पसरत असेल तर त्याच्यावर देखील कडक कारवाई ही या ठिकाणी केली जाईल, माझी विनंती आहे. त्यासोबत विविध राजकीय पक्षाच्या आणि संघटनेच्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की या ठिकाणी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करून डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट
समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कोणीही वक्तव्य करू नये या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी आम्ही जातो आहोत आणि निश्चितपणे त्यातलं सत्य हे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि म्हणून सर्वांनी शांतता बाळगावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने मी करतोय.